नमस्कार फ्रेंड्स, मानसी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मऊ पडलेल्या बिस्किटपासून छान असे बर्फी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। येथे मी 15 ते 20 बिस्किट घेतलेले आहेत। हे मी पार्लेजी कंपनीचे बिस्किट घेतलेले आहेत। तुम्ही इथे कुठले पण बिस्किट घेऊ शकता, फक्त आपल्याला इथे क्रीमचे बिस्किट घ्यायचे नाहीत। तुम्ही पाहू शकता हे बिस्किट किती मऊ झालेले आहेत। तुम्ही इथे कडक पण बिस्किट घेऊ शकता। गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 4 टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल पण घेऊ शकता। आता आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत। आपल्या गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि आपल्याला हे बिस्किट छान असं हलका ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे बघा, आपले बिस्किट तुपामध्ये टाकल्यानंतर मऊ होतात, त्यामुळे आपल्याला हे हलक्या हाताने असे तळून घ्यायचे आहेत। हे बघा, आपल्याला या कलरमध्ये छान असं बिस्किट तळून घ्यायचे आहेत। मी याच पद्धतीनं सर्व बिस्किट तळून घेणार आहे। येथे मी सर्व बिस्किट तळून घेतलेले आहेत आणि हे बिस्किट आता थंड झालेले आहेत। आता आपल्याला हे बिस्किट तोडून घ्यायचे आहेत। बिस्किट थंड झाल्यानंतर कडक होतात। हे बघा, मी आता हे बिस्किट तोडून घेत आहे। आपल्याला हे सर्व बिस्किट तोडून घ्यायचे आहेत। हे बघा, मी इथं सर्व बिस्किट आता तोडून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणून मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हे बिस्किट मी टाकून घेते आणि आपल्याला ह्याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, अगदी छान असं आपलं बिस्किट बारीक झालेले आहेत। आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी पाव वाटी साखर टाकून घेत आहे। आपल्याला इथं चाचणी बनवून घ्यायची आहे, म्हणजे आपली बर्फीला छान असं बाइंडिंग येईल। आपले बिस्किट गोड राहतात, त्यामुळं आपल्याला अगदी कमी साखर घ्यायची आहे। हे बघा, आपली चाचणी आता तयार झाली। आपल्याला अशी कडक चाचणी बनवून घ्यायची आहे। तर आपण यामध्ये दूध पावडर टाकून घेणार आहोत। दूध पावडरमुळं आपल्या बर्फीला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे इथं मी अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण वाटून घेतलेलं हे मिश्रण टाकून घेऊया आणि आपल्याला आपल्या गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण थोडं कडक वाटत असेल तर यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहे। हे बघा, मी ते 1 चमचा दूध टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त कडक वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं दूध टाकून घेऊ शकता आणि आपल्याला हे छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे। आपल्या गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे एक मी प्लेट घेतलेला आहे, यामध्ये आता मिश्रण टाकून घेऊया। छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊ आणि छान असं आपलं कलर पण आलेला आहे। आपल्याला हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही रूम टेम्परेचरला अर्धा तास ठेवू शकता। मी हे 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे। हे पहा, छान असं आपलं मिश्रण आता सेट झालेलं आहे। यावरती मी थोडेसे कट केलेले बदाम टाकून घेते। तुम्ही कुठले पण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता। आता मी हे कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी बर्फी काप करून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी आपली बर्फी तयार झालेली आहे। हे बघा, अगदी छान अशी आपली बर्फी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।